नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. टिश्यू कल्चर किवी रोपांचा पुरवठा हा आपण महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये करत असतो. आणि आजचा जो हा प्लॉट आहे, मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे, जाधवर बंधू म्हणून आहे, कळंब तालुक्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामधील रत्नापूर गावातला हा प्लॉट आहे. इथं टिश्यू कल्चर किवी रोपांचा पुरवठा आपण केला होता, त्या पद्धतीत एकदम क्वालिटीचा माल उत्पादित झालेला आहे. आणि काही खास टिश्यू कल्चर किवी रोपांची वैशिष्ट्ये मला तुमच्याशी शेअर करायची आहेत. एक समान घड आहेत, एक समान बुंदा आहे, एक समान वादा आहे, एक समान सगळीकडे वेन झालेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 10.5 ते 11 महिन्यामध्ये ह्याचं हार्वेस्टिंग सुरू झालेलं आहे. तर अशा पद्धतीचे सक्सेस स्टोरी किंवा अशा पद्धतीचे आदर्श शेतकरी जे आहेत, जाधवर बंधूंसारखे, ह्यांचे तुम्ही आधी केळीचे प्लॉट बघा. ते प्रत्यक्ष बघणं शक्य नसेल तर ह्यांचे सक्सेस स्टोरी किंवा ह्यांचे जे काही बागेची पाहणी आहे ती तुम्हाला यूट्यूबवर सुद्धा बघायला मिळणार आहे. किंवा असंख्य शेतकऱ्यांचे व्हिडिओ हे तुम्हाला यूट्यूबवर आहे, त्यांच्या बागा किंवा त्यांचे सक्सेस स्टोरी बघा. निव्वळ रोपं टिश्यू कल्चरची बघून तुम्हाला काही समजणार नाही. ह्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय असतो की घड कशा पद्धतीने पडत आहे, त्या घडाची क्वालिटी काय आहे, त्या घडाचा वादा कसा पडतो आहे, त्याला फाने किती पडते आहेत, त्याला क्वालिटी काय आहे, एक समान वेन होते का, एक समान वजन पेलण्याची ताकद राहते का, ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला एंड ऑफ द डे म्हणजे शेवटच्या दिवशीचा हा जो घड आहे आता ह्या जाधव बंधूंचा, तर ह्या घडाकडे बघून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजतील. नका तुम्ही किडीची रोपं फक्त काय हिरवीगार 5 पानावर 6 पानावर असतात, ह्याच्यावरून तुम्हाला कुठली गोष्ट समजणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय CMV व्हायरस फ्री आणि रोग आणि किडीपासून मुक्त ही आपण रोपं महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये पूर्णपणे पुरवठा करतो. ह्यामध्ये 30 दिवस आधी जर तुम्ही बुकिंग केलं तर साधारणतः थेट शेतकऱ्याच्या बांधावर बुकिंग केल्यापासून 30 दिवसामध्ये आपण ह्या किळी रोपांचा पुरवठा करतो. त्यासोबत नुसती किळीची रोपं देऊन तिथं विषय संपत नाही, तर त्याला थोडंसं मार्गदर्शन किंवा गाईडलाईन हा देण्याचा आमचा पूर्णपणे प्रयत्न असतो. आणि हा प्रयत्नच इथं सक्सेसफुल करून दाखवलेला आहे, जे जाधवर बंधू आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील. तर अशा प्रकारच्या आणखीन अनेक शेतकऱ्यांचे बागा किंवा प्रत्यक्ष हेतू येऊन तुम्ही प्लॉटची पाहणी करा आणि त्याच्यानंतर टिश्यू कल्चर किळी रोपांचं बुकिंग करा. नक्की तुम्ही म्हणजे कुठल्याही गोष्टीत नुसतं ऐकून किंवा म्हणजे 4 बोटाचा फरक असतो कानात आणि डोळ्यात, तो हो फरक मी इथं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कमी करतोय. प्रत्यक्ष पहा आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळा अभ्यास करा, त्याच्यावर अनालिसिस करा, विचार करा आणि मग किळी रोपांचं बुकिंग करा. कारण एकदा जर तुम्ही किळीचं निवड केली, किळीच्या रोपाची, तर परत त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येत नाही किंवा त्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही. एंड ऑफ द शेवटला मग परत काहीच म्हणून म्हणता येत नाही ना, बाबा घड आखूड पडले, बारीक पडला, फक्त रोपं बघून कुठल्याही पद्धतीत समजत नाही. यासाठी मी शेतकऱ्यांना विनंती करतो की उस्मानाबाद जिल्ह्यातील जे काही शेतकरी असतील ज्यांना किळी लागवड करायची, ते जाधवर बंधूंची एकदम एक्सपोर्ट क्वालिटीचे हायएस्ट क्वालिटी, एकदम जबरदस्त क्वालिटीचा जो प्लॉट आहे तिथं अवश्य भेट द्या. किंवा जर तुम्हाला भेट देणं पण शक्य नसेल तर हा यांचं एक सक्सेस स्टोरी किंवा यशोगाथा ही यूट्यूबवर आहे, तुम्ही तिथं सर्च करून ती पाहू पण शकता. आणि ज्यांना कोणाला किळी बागेचं व्यवस्थापन, नियोजन, किळी रोपांची आवश्यकता आहे, ते आमच्या बनाना हाऊसशी थेट संपर्क करू शकतात. पट्टीवर जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता किंवा गुगलवर तुम्ही bananahouse.co.in ही आमची वेबसाईट आहे, तिथूनसुद्धा सगळी माहिती मिळवू शकता. यूट्यूबवर असंख्य शेतकऱ्याच्या सक्सेस स्टोरी आहेत, असंख्य शेतकऱ्यांचे अनुभव आहेत, ते अनुभव बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही किळी रोपांचं बुकिंग करा. धन्यवाद.